अमरावतीच्या अचलपूर शहरात तुफान पाऊस. पावसामुळे अचलपूरमधला मुख्य रस्ता जलमय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना करावी लागते तारेवरची कसरत. वाशिमच्या काकडदाती गाव परिसरात मुसळधार पाऊस. शेतीला तलावाचं स्वरूप. खरीपाची पेरणी केलेले बियाणं पावसात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. यवतमाळच्या नेर तालुक्यात मुसळधार. फकीरजी महाराज मंदिराजवळ असलेल्या नालेला पूर. नदी नाल्याच्या काठावरील शेत जमिनींचं मोठं नुकसान. आषाढी वारी आली तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच. सरकारकडे वारंवार मागणी करूनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सरकार वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करताय का? वारकऱ्यांचा सवाल. आषाढी वारी आली तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच. फेस कमी न झाल्यास एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांचा इशारा. नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्यानं माथाडी वर्ग आक्रमक. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट केलं बंद. समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट. कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. माजी मंत्री अशोक सावजींचा आरोप. पोलीस अधिकाऱ्यांना थेट समृद्धीवर नेत निकृष्ट काम दाखवून दिली तक्रार. सोलापुरात अंगणवाडी सेविकांचं गाजर दाखवा आंदोलन. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 10,000 रुपयांची वाढ करण्याची मागणी. शिष्यवृत्ती मिळत नसल्यानं पुणे ते मुंबई लॉंग मार्च. सारथी, महाज्योती आणि बार्टी संस्थांशी संबंधित पीएचडी धारक विद्यार्थ्यांचा निर्णय. अधिवेशन काळात मुंबईमध्ये दाखल होणार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर काँग्रेसचं पाण्यासाठी आंदोलन. हातात हंडा घेत महापालिकेसमोर पाण्यासाठी घोषणाबाजी. जालन्यातील रायगव्हाण गावात ओबीसी नेते वगळता अन्य राजकीय नेत्यांना गावबंदी. गावात लावला फलक. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं. भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीत जलपर्यटनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या पत्रकारांच्या बोटमध्ये मोठ्या प्रमाणात शिरलं पाणी. लाईफ गार्ड आणि पोलिसांनी धाव घेत वाचवले पत्रकारांचे प्राण. परभणीच्या जिंतूरमध्ये एका तरुणाकडनं पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट. याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाकडनं जिंतूर बंदची हाक. अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.